आजच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करताना शिक्षण विषयावर जास्त करून बोलणार आहे. शिक्षण विषयाचे जे निर्णय चांगल्याची परीक्षा डिसेंबर मध्ये घेतली गेली शिक्षक भरती अभिनंदन करते. सर्वप्रथम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या माध्यमातून अतिशय चांगलं काम केलं गेलं. याच्यामध्ये शिक्षकांना शाळा शाळांमधल्या मोटिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालं. तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्याचा अवेअरनेस वाढला, प्रयोगशीलता वाढली. स्वतंत्र अकॅडमिक चेहरा हा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी या प्रगत शैक्षणिक धोरणाचा उपयोग झाला आणि इंग्रजी माध्यमातील मुलं ही मराठी माध्यमाकडे पुन्हा येण्यासाठी याचा उपयोग झाला. हे शैक्षणिक धोरण अतिशय यशस्वी ठरलं असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर शिक्षकांच्या ज्या भरतीच्या परीक्षा घेतल्या तो सुद्धा एक निर्णय चांगला निर्णय होता. शाला सिद्धीच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर विषयी जागृती निर्माण केली. विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने नॅक कमिटी असते तशी शालेय स्तरावर एकही कमिटी नव्हती की इन्फ्रास्ट्रक्चर चेक करण्याची, पण आता या पद्धतीने शाला सिद्धीच्या माध्यमातून शाळा या अपग्रेड होण्यासाठी स्वतःच मोटिवेट झालेले आहेत. शाळांना आवाहन करून लोकसहभागातून हे काम केलं जात आहे. सीएसआर फंड असेल किंवा एनजीओच्या माध्यमातून याच्यामध्ये जास्त काम केलं जातं, हे मला चांगली अचीवमेंट वाटते. शिक्षण शुल्क कायदा आणला असेल किंवा विविध विद्यापीठांमध्ये स्मार्ट क्लासरूम तयार केले असतील, दिव्यांग मुलांकरता शिक्षणासाठी नवीन केंद्र तयार केली असतील, जॉब पोर्टल असेल किंवा आर्थिक दुर्बल शिष्यवृत्तीची अट 1 लाखावरनं 6 लाख केली असेल, राजश्री शाहू महाराज योजना असेल, अशा अनेक चांगल्या योजना आहेत. मी जास्त वेळ ह्याच्यावर देणार नाही कारण मला लिमिटेड वेळ दिलेला आहे. माझे काही प्रमुख मुद्दे मी या ठिकाणी फक्त मांडते की गुणवत्ता वाढीसाठी मुलांच्या ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्या 4 चाचण्या घेण्याचं ठरलं होतं. अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना होती गुणवत्ता वाढीसाठी आणि शिक्षकांच्या संघटनांनी याला विरोध केल्यामुळे ही पुन्हा बासनात गुंडाळली जातीये. मला असं वाटतं की कुठेतरी याचा पुनर्विचार झाला पाहिजे. शाळा शाळांमधनं ज्या परीक्षा घेतल्या जातात या परीक्षा फारशा तथ्य असलेल्या असत नाहीत आणि याच्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो आणि हा गुणवत्तेवरचा परिणाम होऊ नये म्हणून आपण परीक्षा घेणार होतो, त्यामुळे या परीक्षा असाव्यात अशा मताची मी आहे. दुसरा मुद्दा मी मांडते की शालाबाह्य मुलांची तपासणी करण्यासाठी 2 वेळा आपण सर्वे केला. आता नुकतंच नागपूर हायकोर्टाने सर्वे 31 मार्चच्या आत जाहीर करा. बाल कल्याण विभाग आणि शिक्षण विभागाकडनं पुन्हा एकदा सर्वे केला जावा आणि हा सर्वे 31 मार्चच्या आत जाहीर करावा. मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करते की अशा प्रकारचा सर्वे पुन्हा एकदा केला गेलाय का? कारण विविध ठिकाणची आकडेवारी गोळा करून एखादा आकडा तयार करणं हा तथ्याला धरून होणार नाही. आपण ज्या ज्या वेळेला सर्वे केले त्याच्यामध्ये तफावत आढळली आणि या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतंय की एनजीओजनी जो सर्वे केला याच्यामध्ये शालाबाह्य मुलांचा आकडा 5 लाख होता आणि आपण जो सचिवांनी सर्वे केला, सचिव या ठिकाणी बसलेले, 74 हजार होता. समजा 1 लाख मुलं शालाबाह्य आहेत असं आपण पूर्वी असं जाहीर केलं गेलं की ही मुलं शाळेत टाकली गेली. स्थिती काय आहे याच्यावर काही आता जाणीव जागृती होत नाही की आता ही मुलं शाळेत आहेत किंवा नाही. 2 वर्षापूर्वी असं जाहीर केलं गेलं की ही मुलं शाळेत टाकली गेली, पण आता या मुलांचं काय चाललंय हे कुठे? प्रामुख्याने या ड्रॉपआउट्समध्ये मुलींचं प्रमाण, महाराष्ट्रामध्ये ड्रॉपआउट्सचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. शासकीय अहवालानुसार सांगितलं जात आहे की 5% ड्रॉपआउट्स आहेत, परंतु हे तथ्याला धरून वाटत नाही. कारण ज्या वेळेला 100 मुलं शाळेमध्ये असतात तेव्हा उच्च शिक्षणासाठी फक्त 30 मुलं शाळेत गेलेली असतात. याचा अर्थ 70% मुलं ही ड्रॉपआउट होत आहेत. मग आपण 5% ड्रॉपआउटचा आकडा कुठून काढला हे लक्षात येत नाही. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने या ड्रॉपआउट्समध्ये मुलींचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. म्हणजे बालविवाहावर एक सामाजिक समस्या म्हणून लक्ष केंद्रित केलं तर भारतीची अंमलबजावणी कशी काय होऊ शकते आणि याच्या लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं, जे आज लक्ष दिलेलं नाहीये. दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे की आरटीईची अंमलबजावणी करताना मुळातच राईट टू एज्युकेशन या कायद्याचा अर्थच चुकीचा काढला गेलाय. ग्रामीण भागामध्ये सधन असं काही नियम नाहीये. एका शाळेमधून काढलेली मुलं दुसऱ्या खासगीमध्ये शाळेत घालायची आणि राईट टू एज्युकेशन सांगायचं, अशा प्रकारे आरटीईची अंमलबजावणी कशी काय होऊ शकते? आणि याच्या की महानगरपालिकेच्या आणि झेडपीच्या शाळा पडण्याच्या अवस्थेत चाललाय. दुसरीकडे
दुसरीकडे खासगी शाळांमध्ये ताण वाढतोय आणि त्या ठिकाणी प्रवेशासाठी मारामारी चालू आहे. अक्षरशः खासगी शाळांवरचा प्रवेशाचा ताण वाढतोय. खासगी शाळेतल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. गरीब गरजू शासनावरचा आर्थिक भार वाढतोय आणि ही प्रतिपूर्ती आपण वेळेमध्ये करत नाही आणि म्हणून ही आरटीईची अंमलबजावणी न करता शाळा देत आहेत. मला असं वाटतं की आरटीईची अंमलबजावणी करताना जे मी मगाशी सांगितलं की शालाबाह्य मुलं आहेत त्यांच्यावर जर जास्त भर केला, एका शाळेतली मुलं काढून दुसऱ्या शाळेत घालणं ही आरटीईची अंमलबजावणी न करता शाळा. माननीय अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, या ठिकाणी एकामध्ये विशेष करून चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आज की अनेक विद्यापीठांमधनं आणि कॉलेज न्याय मिळत नाही. गरीब गरजू. माननीय अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, या ठिकाणी एकच महिला बोलतीये. सर्व सन्माननीय सदस्यांना थोडा थोडा दोन दोन अध्यक्ष दोनच मिनिटं बोलते. 5 वाजता मंत्री महोदयांच्या उत्तरासहित संपायचं. आपण शांत बसा, खाली बसा. ग्रामीण भागामध्ये सधन ग्रामीण भागामध्ये असं लक्षात आलंय की सधन शेतकऱ्यांची मुलं आरटीईचा फायदा घेत आहेत, गरीब गरजू मुलं ही बाजूला राहत आहेत. मला असं वाटतं की शालाबाई गरजूंना जर का आरटीईचा फायदा देत आला तर तो देण्यासाठी प्रयत्न करावा. शिक्षकांची परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली गेली, शिक्षक भरतीची परीक्षा, अजूनपर्यंत त्याच्यावर निर्णय झालेला नाहीये. संच मान्यता असेल, अतिरिक्त शिक्षकांचा आहेत पण शाळा भरती झालेली नाहीये. आणखीन एक मुद्दा आहे, जून अखेरपर्यंत, जूनच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे शाळा सुरुवात होईपर्यंत सर्व शाळा या अशा स्थितीत येतील का की एकाही शिक्षक एकाही शाळेमध्ये शिक्षकांचा बॅकलॉग नाही, कारण 3,500 जवळजवळ एक्सेस शिक्षक आहेत आणि संच मान्यतेचाही प्रश्न आहे आणि शिक्षकांच्या भरतीच्या परीक्षा होऊन मुलं रेडी आहेत पण शाळा भरती झालेली नाहीये. आणखीन एक मुद्दा मला म्हणायचा की आश्रम शाळा ज्या आहेत त्या सध्या सामाजिक न्याय आणि आदिवासीच्या विभागाकडे आहेत पण या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतोय. या ठिकाणी शिक्षण अधिकारी नेमण्याची आवश्यकता आहे आणि कुठेतरी हे शालेय शिक्षणाच्या अंतर्गत येण्याची आवश्यकता आहे. अन्यथा या शाळा सामाजिक न्याय विभागाकडे फक्त अनुदानासाठी राहू शकतात परंतु असं मला वाटतं. मी मुद्दे काढतेय, 2 मिनिटं थांबा. उच्च शिक्षणाविषयी मला सांगायचंय, दोन शेवटचे मुद्दे म्हणते. उच्च शिक्षणाबद्दल मला सांगायचंय की अनेक विद्यापीठांमधनं आणि कॉलेजेसमधनं ज्या पदव्या ज्या डिग्र्या घेतल्या जात आहेत त्यांना युजीसीची मान्यता नसलेले उदाहरणादाखल काही सांगते. मुंबई विद्यापीठामध्ये MHRDM, MIM, BSM, MSM, MPM अशा प्रकारच्या अनेक पदव्या बोगस पदव्या घेतलेले विद्यार्थी डिग्र्या घेऊन बाहेर पडतायत. बोगस अध्यक्ष महोदय,